कुठलीही स्पर्धा परीक्षा देताना आपल्याला जर त्याचा अभ्यासक्रम परिपूर्ण माहिती असेल तर आपण नक्की त्यात यशस्वी होतो। चला तर मग आज आपण इयत्ता 5वीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा गणित विषयाचा अभ्यासक्रम पाहूया। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, शासन पत्र दिनांक 23 मार्च 2016 अन्वये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीकरिता अभ्यासक्रम विषय गणित। अनुक्रमांक 1 घटक संख्याज्ञान। संख्याज्ञान या घटकातील उपघटक आहेत 1 आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे, 2 10 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन, 3 अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी, 4 आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे, 5 आहे संख्यांचा चढता व उतरता क्रम आणि तुलना, 6 आहे 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न, 7 आहे सम विषम, मूळ जोडमूळ सहमूळ संयुक्त त्रिकोणी व चौरस संख्या। या सर्व उपघटकांसाठी भारांश आहे 12%। त्यानंतर दुसरा घटक आहे संख्यांवरील क्रिया। यातील उपघटक आहेत पहिला बेरीज, 7 अंकी संख्यांपर्यंतची हातचेची बेरीज, शाब्दिक उदाहरणे। दुसरा आहे वजाबाकी, 7 अंकी संख्यांपर्यंतच्या हातचेची वजाबाकी आणि त्यावर आधारित शाब्दिक उदाहरणे। तिसरा आहे गुणाकार, 5 अंकी गुणिले 3 अंकी संख्येपर्यंतचे गुणाकार। चौथा आहे भागाकार, तेही 5 अंकी भागिले 2 अंकी संख्येपर्यंतचे भागाकार आहे। 5वा आहे पदावली व अक्षरांचा उपयोग। 6वा आहे संख्यांचे विभाजक, अवयव व विभाज्य 1 ते 10 पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या। या घटकासाठी भारांश आहे 20%। त्यानंतर तिसरा घटक आहे अपूर्णांक। यातील उपघटक आहेत पहिला आहे व्यवहारी अपूर्णांक, त्यातील भाग आहे अ समच्छेद व भिन्नच्छेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम, बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार। ब आहे अंशाधिक छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर। त्यानंतर त्यातील क भाग आहे सममूल्य अपूर्णांक। दुसरा आहे दशांश अपूर्णांक, वाचन लेखन। दशांश अपूर्णांकांची स्थानिक किंमत आणि दशांश अपूर्णांक उपयोग। आणि क आहे बेरीज वजाबाकी, दशांश अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी। या अपूर्णांक भागासाठी भारांश देण्यात आलेला आहे 14%। त्यानंतर चौथा घटक आहे मापन आणि महत्त्व, मापन किंवा महत्त्व मापन। त्यातील पहिला उपघटक आहे लांबी, वस्तुमान, धारकता, दशमान परिमाण, परस्पर रूपांतर, बेरीज वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे। दुसरा आहे कालमापन, घड्याळ, घड्याळातील मध्यान्हपूर्व, मध्यान्होत्तर, तास, मिनिटे, सेकंड, परस्पर रूपांतर, बेरीज वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे। त्यानंतर आहे तिसरं दिनदर्शिका। चौथा आहे कागदमापन, रीम, दस्ता। 5वा आहे नाणी, नोटा, रुपये, पैसे, परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियांवर आधारित खरेदी व विक्री संबंधी उदाहरणे। यांसाठी आहे भारांश 20%। त्यानंतर 5वा आहे, 5वा घटक आहे व्यावहारिक गणित। त्यातील उपघटक आहेत नफा तोटा, शेकडेवारी, सरळ व्याज, प्राथमिक माहितीवर आधारित उदाहरणे। यासाठी भारांश आहे 16%। त्यानंतर 6वा घटक आहे भूमिती। भूमितीतील उपघटक आहेत पहिला कोण व त्यांचे प्रकार, दुसरा आहे समांतर व लंबरेषा, तिसरा आहे त्रिकोण, चौरस, बाजू, शिरोबिंदू, चौथा आहे वर्तुळ त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, परिघ, अंतर्भाग, बाह्यभाग, वर्तुळ कंस, 5वा आहे परिमिती, त्रिकोण, आयस, चौरस, बहुभुजाकृती, 6वा आहे क्षेत्रफळ,
आयत आणि चौरस। सातवा आहे त्रिमिती वस्तू व घडणी। आठवं आहे आकृतिबंध। नववा आहे इष्टिका चिती व घन, कडा, शिरोबिंदू आणि पृष्ठे। भूमिती या घटकासाठी भारांश देण्यात आलेला आहे 14%। सातवा आहे चित्रालेख, चित्ररूप माहितीचे आकलन, यासाठी भारांश आहे 4%। अशा प्रकारे या 7 घटकातून आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम 100% 100 गुणांचा देण्यात आलेला आहे। धन्यवाद।